इंडियन ऑइल कंपनीच्या विनायक हायवे सेंटर या पेट्रोल पंपाच्या वतीनं स्वागत दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इंडियन ऑइल हे फॉर्च्यून 500 मधील नामांकित भारतातील महारत्न कंपनी म्हणून ओळखली जाते. अशा या अग्रगण्य कंपनीच्या विनायक हायवे सेंटर या पेट्रोल पंपाची स्थापना 1981 साली डॉक्टर सिद्धेश्वर वाले या पिढीनं केली. गेली 43 वर्षे वाले कुटुंबीय या व्यवसायात हे फक्त व्यवसाय करत नसून जनसेवेचं व्रत आस्थागायत अवलंबत आहेत. डॉक्टर सिद्धेश्वर वाले हे स्वतः वैद्यकीय क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवून त्याचबरोबर पेट्रोल पंप या व्यवसायात उत्तुंग भरारी घेत आहेत. अगदी अल्पावधीतच सोलापूर जिल्हा हायवे डिझेल सेलिंग म्हणून पुणे डिव्हिजनल ऑफिसमध्ये वारंवार त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. डॉक्टर सिद्धेश्वर वाले हे ब्लाइंड स्कूलचे ट्रेझरर म्हणून गेली 20 वर्षे काम पाहत आहेत. इंडियन ऑइलच्या संपूर्ण भारतातील 165 पेट्रोल लेआउटची स्वागत सेंटरमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यापैकी एक विनायक हायवे पेट्रोल सेंटर. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अग्रगण्य सुविधांमुळंच गतवर्षापासून विनायक हायवे पेट्रोल पंपाचाही स्वागतमध्ये समावेश करण्यात आला आहे. दरवर्षी इंडियन ऑइलच्या स्वागत नियुक्त झालेल्या आउटलेटवर 10 रोजी स्वागत दिवस म्हणून साजरा केला जातो. याच अनुषंगानं विनायक हायवे सेंटरच्या वतीनं स्वागत दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात श्री नियंबा नृत्यालय आणि विद्यार्थिनींच्या वतीनं भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यातून गणेशवंदना आणि देशभक्तीपर गीतावर आधारित नृत्याविष्कारानं करण्यात आली. यावेळी इंडियन ऑइलचे सोलापूर टर्मिनलचे DGM विकास गौतम, सेल्स मॅनेजर ललित सहारकर, डॉक्टर नंदकुमार रघोजी, संजय रघोजी, सुभाष मुनाळे, प्रियांका केरवाल, विकास खंदारे, प्रसाद घुले आणि डॉक्टर सिद्धेश्वर वाले यांना व्यवसायात खंबीर साथ देणारे शिवानंद कोनापुरे, केशव हिरासकर, बसवराज करजगीकर, विकास चाकोते, केदार बावी, विनायक वाले, अजिंक्य वाले यांच्या उपस्थितीत केक कापून स्वागत समारोह साजरा करण्यात आला. स्वागत पंपाच्या कॅटेगरीमध्ये घेतलेले आहे. इथे आपल्याला आपण पंपाचे वेगवेगळे फॅसिलिटी पंपावर कस्टमर जे सर्व्हिसेस जे आहेत, ड्रायव्हर्स रेस्टो, टॉयलेट फॅसिलिटी, बाथ फॅसिलिटी, या प्रकारे बरेचशा फॅसिलिटीज आपण आपल्या पंपावर सुरू केल्या आहेत. जेणेकरून ड्रायव्हर्सला मध्ये मध्ये पिट स्टॉप न घेता एखाद्या जो ड्रायव्हर लॉंग रनवर बसतो आहे त्याला मध्ये मध्ये थांबून जर ब्रेक करायचं असेल तो इट विल टेक टाइम. बराच वेळ लागून त्याला चेन्नई पासून तर दिल्लीकडे जायचं आहे किंवा नॉर्थ मधून डायरेक्टमध्ये जायचं आहे, गुजरातमध्ये जायचं आहे, इट विल टेक टाइम. त्याप्रमाणे कंपनीने एक पॉलिसी केली आणि त्याच्यामध्ये आपण काही स्पेशल पंप निवडले, ज्याच्या 165 पंप निवडले, ज्याच्या विनायक सर्व्हिस स्टेशनमध्ये हा एक प्राईम पंप आहे. हमारा जो पेट्रोल पंप का धंदा है उसके अंदर जो सर्विस है, सर्विस यानी कि मैं और क्या सुविधाएं आपको प्रदान कर पा रहा हूं अपने तेल के अलावा, तो वो आने वाले जमाने के अंदर एक डिफरेंस लेकर आती है. क्योंकि डिफरेंस क्यों आवश्यक है, क्योंकि ग्राहक के पास चॉइस है और जहां चॉइस रहती है अगर वहां पर अंतर नहीं है, भिन्नता नहीं है, तो आदमी मेरे पास नहीं आएगा. तो इन्हीं सब चीजों को मद्देनजर रखते हुए देखते हुए विनायक हाईवे सेंटर कोंडी आपका शोलापुर के अंदर स्वागत हाईवे के लिए चयनित हुआ है और बहुत शीघ्र ही इसके अंदर जो भी कार्य होने हैं वो सभी कार्य इसमें किए जाएंगे. यानी 165 पंपाच्या इंडियन ऑइलचे सिलेक्ट झालेले स्वागत झाले इज द फर्स्ट पर्सन इन साऊथ एरिया. अँड नाव डॉक्टर वाले 1990 पासून आय नो हे 33 इयर्स आय एम फ्रेंड ऑफ डॉक्टर वाले. फर्स्ट वी मेट हिम इन रोटरी क्लब ऑफ सोलापूर कार, देन वी मेट इंटिमेटेड इन द फ्रेंडशिप. नाउ ही हैव गॉट टू सन्स जस्ट लाइक लव कुश, अजिंक्य अँड अजित, दे आर राइट अँड लेफ्ट हँड ऑफ डॉक्टर सिद्धेश्वर वाले. सो आय एक्सपेक्ट
he will give good service and he is giving. So in future also he will give good service and everything. Thank you. मी माले साहेबांचं मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी खूप कष्टातून या एवढ्या मोठ्या स्टेजला आणलेलं आहे. आणि हे आणताना काय त्रास असतंय काय नाही आणि कशा प्रकारे प्रत्येक गोष्ट डेव्हलप करावी लागतील ह्याचं त्यांना बारीक सारीक प्रत्येक गोष्ट माहिती आहे आणि त्याप्रमाणे ते पूर्णपणे डेव्हलप करत चाललेले आहेत. आज मल्टीनॅशनल कंपनी सुद्धा या बिझनेसमध्ये उतरलेले आहेत आणि त्यांना कॉम्पिटिशन करण्यासाठी वेगवेगळ्या फॅसिलिटीज देणं सुद्धा तेवढीच जरुरी आहे. आणि त्यानंतर त्या फॅसिलिटीज देताना सुद्धा कस्टमर चॉईस सुद्धा फार महत्वाचा भाग आहे. दरम्यान 10 जून हा दृष्टीदान दिन म्हणूनही साजरा केला जातो. या निमित्तानं डॉक्टर सिद्धेश्वर वाले हे ज्या अंधशाळेसाठी ट्रेझरर म्हणून काम पाहतात त्या शाळेतील अंध विद्यार्थिनींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अंध काठी भेट देण्यात आली. या विद्यार्थिनींपैकी गंगा कदम हिची विश्वचषक क्रिकेट टीमसाठी निवड झाली आहे. याचबरोबर आणखीन 4 विद्यार्थिनींचीही महाराष्ट्र क्रिकेट टीममध्ये निवड झाली आहे. यासोबतच डॉक्टर सिद्धेश्वर वाले यांच्या या व्यवसायाला ज्यांचं वेळोवेळी सहकार्य लाभलं असे ग्राहक चालक आणि पंपावरील सर्व कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ग्राहक आणि वाहन चालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निवेदिका अरुंधती क्षीरानंद शेटे यांनी केलं तर आभार सेल्स मॅनेजर प्रियांका केरवाल यांनी मानले. डॉक्टर सिद्धेश्वर वाले यांनी अथक परिश्रमातून या व्यवसायाची उभारणी केली आहे. हा व्यवसाय फक्त त्यांच्यापर्यंत सीमित न राहता त्यांची पुढची पिढी अर्थात मोठा मुलगा विनायक वाले आणि धाकटा मुलगा अजिंक्य वाले हे दोघेही अगदी जोमानं हा व्यवसाय वाढवत आहेत. त्यांच्या आयुष्यातील या उन्नतीसाठी ते नेहमीच इंडियन ऑइलचे ऋणी राहतील. अशीच वर्षानुवर्षे ही सेवा घडत राहो अशी इच्छा डॉक्टर सिद्धेश्वर वाले आणि कुटुंबियांनी व्यक्त केली. मी डॉक्टर सिद्धेश्वर वाले प्रोप्रायटर विनायक हायवे सेंटर कोंडी सोलापूर. मी इंडियन ऑइल डीलर आहे. गेली 43 वर्षे कोंडी येथे इंडियन ऑइल डीलर म्हणून सेवा आमच्या पंपाकडून ग्राहकांची केली जाते. ऑल ओव्हर इंडियामध्ये इंडियन ऑइलतर्फे 165 पेट्रोल पंप हे स्वागत पंप म्हणून निवड केलेली आहे. त्यामध्ये सोलापूर येथील एकमेव विनायक हायवे सेंटरची स्वागत पेट्रोल पंप म्हणून त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या पंपावर ड्रायव्हरच्या सर्व सुविधा ग्राहकांच्या उत्तमोत्तम सेवा आणि ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा जो आम्ही सेवा सुविधा इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत ते आम्ही या स्वागत समारंभ दिवसाच्या निमित्तानं ग्राहकांची हेल्थ चेकअप कॅम्प आणि आय चेकअप कॅम्प तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी उपलब्ध असलेल्या सर्व सेवाचं आम्ही इथं पदार्पण करत आहोत. आणि हा दिवस भारतभर स्वागत दिवस म्हणून साजरा केला जातो आणि आम्ही आमचं कुटुंबीय इंडियन ऑइलतर्फे आपल्या ग्राहकाच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत. हां जी कर्नाटक से हूँ. ओके. लघुजी ट्रांसपोर्ट में काम करता हूँ. मैं 4-5 साल से इधर डीजल लेता हूँ महिला से गाड़ी का. हर चीज़ का कोई प्रॉब्लम रहे तो भी सॉल्व करते हैं. इधर पंप में कोई दिक्कत नहीं है. आपको सर्विस कैसा लगता है यहाँ का? अच्छा है, एक नंबर है सब कुछ. एकदम जब भी आते हैं तब अच्छा सर्विस मिलता है आपको? अच्छा सर्विस. अच्छा, मतलब 4-5 सालों से एक बार भी आपको ऐसा नहीं लगा कि बहुत सब कुछ तब से लेकर आज तक डाल रहे हैं? कोई प्रॉब्लम नहीं है आज तक. ओके. पहले भी जब जैसी सर्विस अच्छी मिलती थी वैसे ही बहुत अच्छी मिल रही है. उससे भी आप अच्छा ज्यादा अच्छा मिल रहा है. अच्छा. एंड कितने सालों से आप ये कर रहे हो? 4-5 साल से. 4-5 साल से यहाँ से करो. कहाँ से आप ट्रैवल करते हो? ट्रैवल कर्नाटक से महाराष्ट्र पूरे यहाँ पे.